बुवा हे घ्या पैसे. राहू द्या ना मामाजी, आता मित्राले सांगूनच ठेवलाय तर 2-3 दिवसात देतेस मित्र. बुवा आता काय मित्राने मागत बसता, आता 2 दिवस लावते का 10 दिवस लावते. आता आणले पैसे तर घेऊन घ्या ना. 50,000 म्हणत होते ना तुम्ही, तर 50,000 आहे पूर्ण, घ्या मोजून घ्या. मोजून घ्या बुवा, 50,000 आहे पूर्ण. काय मोजा लागते मामाजी, आता तुम्ही म्हणता 50,000 आहे तर असं 50,000, तेवढा तर विश्वास आहे तुमच्यावर. बुवाले पैसे दिल्या बरोबर एकदम स्माईल देते बुवा. बुवा आज निघतो म्हटलं गावाले जावासाठी. थांबू जा ना मामाजी, थांबून जा, आजचा दिवस थांबून जा, रात्री मस्त मटण गिटन बनू खाऊन जा जा उद्या. असं आहे मग बुवाचं काम. आता बुवाच्या हातात पैसे भेटले तर आता मटण बनवतो आणि चिकन बनवतो. आणाच होतं बुवाले चिकन तर रात्री घेऊन येते, रात्री नाही आणलं ना, आता म्हणते आता घेऊन येतो. नाही नाही बुवा, राहू द्या राहू द्या, जे आहे तेच बनवायला लावा रिंकुले. थांबून जा ना मामाजी, आता जेवण खाऊन करूनच जा ना तुम्ही, तर 15 मिनिटात तर घेऊन येतो मी चिकन, जवळच आहे दुकान. न ऑफिसला जाता जाता तुम्हाला सोडून देईन डेपोवर. बर आता म्हणते चिकन खाऊन जा जा, तर चिकन खाऊनच जातो लेकाले. ठीक आहे ना बुवा, सोडून दे जा मग एसटी डेपोवर. रिंकू अ रिंकू रिंकू 2 मिनिट इकडे ये. बोला परीचे पप्पा, काय म्हणता. मी काय म्हटलं, मामाजी आज जाते तर चिकन बनवचं म्हटलं, मी आता चिकन घेऊन येतो. तोपर्यंत तू पेस्ट वेस्ट बनवून ठेव मस्त. ठीक आहे ना, बनवून ठेवतो मी, घेऊन या मग लवकर. रिंकू बुवाले तर म्हटलं जे आहे ते बनवायला लावा म्हटलं रिंकूले, तर नाही मामाजी म्हणते चिकनच बनवायला लावतो, चिकनच बनवायला लावतो. बाबा स्वयंपाकच बनवायचा ना, तर बनवतो ना मी, चिकन बनवतो. जाऊ परीचे पप्पा, घेऊन या मग. जा मग लवकर घेऊन या. काय बाबा, आता परीचे पप्पा म्हणते ना चिकन बनवतो तर बनवू देत जा, नाही मनातच नाही जवळली आता. परीच्या पप्पानं म्हटलं का मामाजी आज चिकन बनवतो तर बनवा म्हणा, मटण बनवतो तर बनवा म्हणा, नाही तर मनातच नाही त्याले. आता ते तुम्हाला नाही समजून घे तुमची परिस्थिती, तर तुम्ही काय जवळले पाहिता. बाई रिंकू जवळी बरोबर नको लागू तू बी. बाबा आम्ही जवळी बरोबर नाही लागत, पण वागतेस परीचे पप्पा तसे, तर काय करू मग, वागा लागते. राहू दे, जे झालं ते झालं, भुलून जाय. आता इथं आली ना, इथं आता चांगल्या ना राय, भांडण गिंड नको कर्ज जवळी सोबत. तू याईनं सांगितलं ना रिंकू तुले, चांगल्या ना रायजो बाई, जवळी सोबत भांडण नको करू, परीले पाहिजो म्हणून म्हणतो. नाही बाबा, भांडण गिंड नाही करत, चांगलेच राहतो. बरं बरं, कर मग लवकर स्वयंपाक कर, मला बी जा लागते बेटा. हो बाबा. परी चालतं काय बेटा बाहेर घुमाले, चालतं. चाल आपण बाहेर जाऊ घुमाले. बाई बबिता आज जाऊन राहिले काय मग गावाले. हो नाही आज जातो म्हटलं. काय बबिता तू बी वेळेवर सांगता, आई आज जात आहे, पहिलेच नाही सांगता येत काय तुले, रात्री मस्त पाहुणचारगी बनवलं असता. काय आई काय पाहुणचार बनवा लागते, पाहुणे आले तेव्हापासून काही ना काही तर बनवणं चालूच आहे आपल्या घरी. अहो आता पाहुण्यासाठी बनवलं, पण तुझ्यासाठी बनवलं काय. आई ते तर आहे, पण आता पाहुण्यासाठी बनवलं तर आपण नाही खाल्लं ना मग. हा हो ते तर आहे म्हणा, पाहुण्यासाठी बनवलं तर आपण नाही खाल्लं, पण तू जाऊन राहिली तर मग तुझ्या पाहुणचा नाही बनू काय. तशी तर तू येत नाही बबिता, आता कामानिमित्त आली तर आले तरी भेटलं तुले 2-3 दिवस चांगल्यानं. दिवाळीला आली होती तर चालली गेली, 2 दिवस नाही राहिली तर. तू इनानं आता जातो जातो म्हणत होती तर तू बी घाई घाईनं चालली गेली, तेव्हाही तुझ्या पाहुणचार नाही केला, आणि आता बी जाऊन राहिली तातही तुझ्या पाहुणचार नाही. एक काम कर, आता मस्त खीरपुऱ्या बनव फटाफट, आरामात खाऊन पिऊनच जा जा, संध्याकाळपर्यंत जाणंच आहे 4-5 वाजेपर्यंत. नाही ना आई, संध्याकाळी थंडी लागते ना, संध्याकाळी घे नाही जात. बरं तर बसून देईन तुले गाडीत, 1 वाजता बसजो गाडीत, 3 वाजेपर्यंत तू या गावाले पोचतं. हा बाई ठीक आहे मग, 1 वाजता निघन. एक काम कर बबिता, पटपट स्वयंपाकाला लाग, खीरपुऱ्या भजे बनव मस्त, आणि तुझ्या सासूसाठी बी डब्बा घेऊन जा. काय आई डब्बा देतं राहू दे ना. माय नाही हो, मेजो गण्याच्या आधीसाठी डब्बा घेऊन जाय. बनव मग पटपट बनव, मी दूध आणून देतो तुले खीर बनवायला. बरं ठीक आहे, तू म्हणता तर बनवतो. गण्या मस्त बसलाय तू, गावाले नाही चालत काय. जाऊ नाही, टाइम आहे ना गावाले झाले. टाइम तर आहे, पण तयारीत राहायचं म्हटलं, इकडे तिकडे जाऊ नको खेळाले, नाही तर तुलेच पाहा लागन गावात कुठं गेला आणि कुठं गेला. नाही आई कुठंच नाही जात, मी घरीच आहे. हा तेच म्हटलं ना, कुठेही जाशील तर सांगून जातो मला, आई इथं जातो आहे तिथं जातो, है ना.
हाँ भाई जाईन मी सांगून दे. बनवून ठेवलं काय पेस्ट? हो हो बनवून ठेवलं. हो सगळंच बनवून ठेवलं मी ना. भाकरी बनवल्या आणि भातही बनवलं. आता फक्त भाजी बनवायची राहिली. बरं बरं बनव मग भाजी बनव. हो बनवते. अरे वा परी, काय झा असाला परीले? नानाजी जवळ, नानाजी जवळ मस्त हसता मस्त हसून राहिली मामाजी तुमच्या सोबत. हो ना बुवा. परी जात काय बाई? पप्पा जवळ जात का मा? परीचे पप्पा झाला स्वयंपाक. हाव हाव टाटवाड आलो आम्ही. चला मामाजी जेवण करायले. हो बुवा चला. अरे वा रिंकू भाकरी बनवल्या. भाकरी गिकरी मस्त बनवल्या रिंकू. पकल्या बी मस्त पण थोड्याशा जाड्या झाल्या. हो काय बाबा, आता भाकरी काही टाकत नाही बाबा मी, एखाद्या दिवशी टाकतो. हा ते तर आहे पण पकल्या गिकल्या मस्त. आपल्या घरी तर ज्वारीचं पीठ नाही होतं ना रिंकू? अहो काल आली तर आईनं बांधून दिलं. आईले म्हटलं राहू दे आई राहू दे नको देऊ, तरी दिलं आहे ना पायलिक भर पीठ. हो काय तेच विचार करून राहिलं मी, म्हटलं ज्वारीचं पीठ तर घरी नाही होतं आणि भाकऱ्या कशा बनवल्या रिंकून. चांगलं केलं मामीजीनं भाकरी खाले भेटून राहिले मग आज. हो काय आई बाबा तर चांगलेच करते. चांगलं केलं मामीजीनं म्हणते. घ्या ना परीच पप्पा, काय देऊ? भाकर देऊ क पिसं वाळू? नाही नाही लागल्यावर घेतो ना मी. बाबा तुम्हाला काय देऊ? बाई पहिले एवढं संपू दे, लागन तर सांगतो मग मी. सांग जा बाबा, पोटभर जेवण करा, उपाशी नका जाऊ. नाही नाही बाई उपाशी घेणार जात. तू या पोरीले चारून दे ना खात असन तर. बाबा तिले चिकन नाही देत आम्ही. देत जाय ना आता खाते ना ते. देत जा एक एक पीस. भातासोबत मस्त बारीक करत जा. चुरचार करून चाराव लेक राहिले तेव्हाच आदत पडन ना. मग मोठ्या झाल्यावर मी नाही खात मी नाही खात म्हणते. चारा लागन बाबा. अंडे तशी देतो मी. अंडे खाऊन घेते ते, चिकन नाही दिलं अजून. देत जाय देत जाय, चिकन बी देत जाय. हा बाबा देत जाईन आता. रिंकू निंबू कांदा आण ना. बर घेऊन येत. बाबा देऊ काय पुरी? नाही बाई पहिले संपू दे मग देजो. घ्या ना बाबा घ्या ना, एक पुरी घ्या. बघून घेणार आहे तू? घेतो ना बाई, घेतो घेतो. घे घे, विचार नको करू काय काय लय मोठा पुरी आहे. नाही विचार करत मी. काय लग्नाची काळजी घेऊन राहिला काय? काय बाई तू दे, खाऊन घे म्हटलं मी ना बनवल्या पुऱ्या. मग धारा येईन तर धाराच्या हातच्या पुऱ्या खाजो. हा काय बाई, मग काय तू येशीनच नाही धाराच्या हातच्या खाजो म्हणत? येईन ना येईन, पण मी बी धाराच्या हातच्या पुऱ्या खाईन ना मग. हा काय ये ग आई, बस ना जेवले. नाय हो बाई बबीता, संग मग जेवण करू ना. आता यायचं जेवण होऊ दे, मग आपण बसू जेवाले. बसून जा ना आई, बसून जा बसत असन तर. नाही नाही संग मग जेवण करू. ना डब्बा बांधून घे आठवणीनं तू या सासूसाठी, नाही तर भुलून जाशीन घाय गडबडीनं. ठेवला आहे डब्बा बांधून ठेवला. हा तर घेऊन जा जो, आमच्यासाठी काही जास्त ठेवू नको. ते बाबा बी जास्त पुऱ्या नाही खात आणि बबनी नाही खात, तर घेऊन जा जो डब्बा बांधून. हा बाई नेतो ना नेतो. बबीता गण्याला दे ना गोड, तो तर पुऱ्या ना भाजीच खाऊन राहिला. आई नाही खात म्हणते गोड, तर काय करू मग? नाही खात तर नको खाऊ. काहून रे गण्या, काहून नाही खात? खाय ना, खीर मस्त बनली ना. नानी पहिले मी पुऱ्या खातो मग खाईन खीर. बरं बरं खाय बाप्पा खाय, पुऱ्या ना भाजी खाय मग खाजो खीर. बबीता काही सामान सुमान पॅक करायचं असं तर करून घे, मी करतो वाढण. आई झालं सामान पॅक, कालच करून ठेवलं. तरी बी पाहून घे तू या सामान, गण्याचे काही कपडे गिपडे, नाही तर भुलशीन. भुलन तर भुलन नाही, आणून देईन बाबा, नाही तर तू ये जाऊ. बरं बाप्पा नको येऊ माझ्या गावाले, काय येत आता जाजो तू या सासूच्या गावाले जाजो. आता त्याचं नाव नाही काढणार तर कोणाचं नाव काढण? काढ बाप्पा काढ. जाता मग मामाजी बरोबर? हो बुवा जा तुम्ही. आता कुठं? सरळ ड्युटीवर? हो मामाजी आता ड्युटीवर. केळं घ्या केळं, 15 रुपये डझन, 15 रुपये डझन. मामाजी 2 मिनिट थांबा. ऍपल काय किलो दिले दादा? 60 रुपये. बरं बरं द्या बरं, 1 किलो देऊन द्या. 1 किलो ऍपल देऊन द्या आणि अमृत देऊन द्या 1 किलो. ठीक आहे दादा देतो.
राहू द्या ना बुवा, राहू द्या राहू द्या। मामाजी घेऊन जा ना, घेऊन जा गण्यासाठी। दादा दिल्ले हा तुमचे पैसे? हो भाऊ हो, दिल्ले दिल्ले। घ्या मामाजी, ठेवून द्या। गण्या आहे, गण्या खाईन घरी। काय ले घ्याले पाहिजे होते बुवा? घेऊन द्या ना मामाजी, घेऊन घ्या, आता घेतले तर घेऊन जा। बर, टाकाले काले थैले। केळं घ्या केळं, 15 रुपये डझन, 15 रुपये डझन। ठीक आहे मामाजी, निघतो मग, मी बी ऑफिस साठी लेट होऊन राहिलो। बरं ठीक आहे, जा मग बुवा। घरी पोचल्यावर फोन घेऊन लावजा मामाजी। हो हो बुवा, लावतो लावतो, घरी पोचल्यावर लावतो फोन। जा मग, बरोबर जा। हो बुवा, बरोबरच जातो। अशा जवळी लोकांची कामं, पैसे दिले तर गोड गोड बोलते सासरे सोबत, नाही दिले तर रागा फुकते। काय म्हणत होते बुवा मग पैसे दिले तर? पैसे देत होतो तर म्हणते, राहू द्या ना मामाजी, राहू द्या ना, काय ले आणले पैसे, आता 2-3 दिवसानं मित्र देते पैसे, असे तसे म्हणत होते बुवा। हो काय मग, घेतले नाही काय पैसे? घेतले ना बुवा ना पैसे, मी म्हटलं बुवा मोजून घ्या पैसे, कमी किमी तर नाही आहे, तर अजून चांगलेच म्हणते बुवा। नाही मामाजी म्हणते, तुम्ही ना आणले तर 50,000 असं म्हणते, तेवढा तर विश्वास आहे म्हणते तुमच्यावर। राहून जा ना मामाजी, राहून जा ना मामाजी, आजचा दिवस राहून जा, रात्री मग बकरा बनवतो, उद्या जा। मी म्हटलं नाही बुवा, टाइम नाही है, आता वावराचे कामधंदे चालू आहे म्हटलं, कालच आलो तर कालचा दिवस माया गेला म्हटलं। हो काय व नाही, बकरा कापतो ना कोंबडी कापतो करत होते नाही मग? हो मग वेळेवर चिकन आणलं बुवा ना, आणि चिकन बनवलं मग रिंकूना, चिकन आणि भाकरी बनवल्या त्या मस्त, जेवण खाऊन करून आलो मग। हो काय सांगितलं रिंकूले, भांडण भांडण नको करजो म्हणा, नाही तर ते बी लागन बुवा बरोबरच। हा सांगितलं तिले समजावून, मी म्हटलं बुवा बरोबर नको लागू म्हटलं, प्रेमानं राहायचो आणि चांगली राहायचो, जे झालं ते भुलून जाय म्हटलं। नाही तर काय, आता पण बबनच्या साक्षगणापासून राख फुक चालूच होत बुवाचा। नाही तर काय मग, आता रिंकू फोन करे तर रिंकूचा फोन नाही उचले, फोन बी उचलत होते तर चांगल्याने नाही बोलले तिच्यासोबत, आणि मी बोललो तर माझ्यासोबत कुठं सरळ बोलले, हाव नाही हाव नाही रोख्यानं बोलत होते, आणि आता आज पैसे दिले तर गोड गोड बोलून राहिले, हास बोलून राहिले, ड्युटीवर जाता जाता मला बस स्टँडवरही आणून दिलं बुवानं, 1-1 किलो अमृत आणि सेफ घेऊन दिलं बुवानं। हो काय आता लाडागुडी लावत असं नाही तर काय मग, आता पैसे दिले तर लाडागुडी तर लावनच। असाय जवळ लोकांचं काम, आपल्याला नाही समजून घेत, आपली परिस्थिती समजून नाही घेत, तुम्ही भीक मागा नाही तर कुठं कामाला जा, काही करा, पण आम्हाला पैसे आणून द्या म्हणते। आता जवळसाठी 35,000 कर्ज घेतलं, आता त्याची बी सोय लावा लागेल आपल्याला। काय करतो मग आता, जवळ तसे वागे तर कर्ज तर घ्यास लागन। सांगितलं काय तर बुवाले कर्ज घेतलं म्हणून? नाही नाही बुवाले कायले सांगन, आपल्याला सांगायचं बी नाही आहे, विचारलं काय बुवानं कुठून आणले पैसे, काय आणले पैसे, नाही विचारत ना तर आपणही नाही सांगायचं। काय म्हणत होते बुवा मग, कधी देतो पैसे, काही काहीच नाही? नाही शांती, बुवाने एक शब्द नाही म्हटलं का मामाजी, मी तुमचे पैसे तेव्हा देतो, 2 वर्षाबाद देतो, 1.5 वर्षाबाद देतो, काही नाही म्हटलं मले बुवानं, आणि मी मागतही नाही बुवाले, काही मी पैसे नाही मागत, द्याचं संत दिन, पचवाचं संत पचवू लेखाले, आता जे मीनं लोका जोडून कर्ज केलं ते पैसे फिटवायचे आहे मले फक्त, एवढं लक्षात ठेवतो मी। हो काय आता रिंकूला नाही सांगावं का माया बाबानं कर्ज घेतलं तुमच्यासाठी म्हणून, नाही तर मग त्या दोघांचं भांडणं होईल, तुमच्यासाठी माया बाबानं कर्ज घेतलं ना असं केलं तसं केलं। लावजो रिंकूले फोन, लावजो ना, सांगजो समजावून। हो हो आजी। अरे गण्या आला तू? हो ना आजी। आई कुठे आहे? आई आई काय येऊन राहिली ना, रूपा त्या सोबत बोलून राहिली। हो काय सांगितली नाही रे आज येऊन राहिले म्हणून। काय गण्या कसं आहे? दादा मजेत। हो काय मस्त पाहुणपणा केला। मी काय म्हणतो प्रकाशचे बाबा, आता बबिता येईन तर बबिताले नका सांगा एवढं मोठं घरानं। मी नाही सांगणार पण प्रकाश तर सांगणच।